हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मूग आणि तांदळापासून एक गोड रेसिपी। चला तर मग बघूया। मी एका कुकरमध्ये एक वाटी मूग घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या मापाने एक कप तांदूळ घेतलेले आहेत। ते आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आपले तांदूळ आणि मूग चांगले धुतलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपले तांदूळ आणि मूग छानपैकी शिजलेले आहे। मी आता एका पॅनमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने गूळ टाकलेलं आहे आणि इथे एक वाटी ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडेसे काजू टाकलेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये बदाम मनुकाही टाकू शकता आणि आपल्याला गूळ वितळेपर्यंत ह्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। आपला गूळ छानपैकी वितळलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया। असा आपला मुगाचा गोड भात तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।